ईडी चौकशी प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई आर आर पाटील यांची प्रतिक्रिया, आमचा जयंत पाटील यांना पाठिंबा, पुढची निवडणूक मी रोहित हे आता सांगू शकणार नाही, आमदार सुमनताई पाटील यांची टिप्पणी। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई आर आर पाटील यांची आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, आमचा जयंत पाटील यांना पाठिंबा आहेच, अशी प्रतिक्रिया तासगाव कवठे मंकळ मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी सांगलीत बोलताना दिली। आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित लढणार की तुम्ही या प्रश्नावर बोलताना पुढची निवडणूक मी का रोहित लढणार हे आता सांगू शकणार नाही असे सांगत आमदार सुमनताई पाटील यांनी यावर भाष्य करणं टाळलेलं आहे। आता मी ती काय सांगू शकते। शेतकऱ्याच्या पाण्याची मागणी, पाण्याचं बकेट परिस्थिती आहे, तर पाणी पैसे भरून सुद्धा पाणी वेळच्या वेळेला सोडलं जात नाही। मी 1.5 महिना झालं मागणी पाठपुरावा करते, तरीसुद्धा पाणी पुरेशी येत नाही, त्यामुळं माझी मागणी आहे की सगळ्या तलाव सगळे भरून मिळावं, नाही सोडलं तर मी उपोषणाला जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑफिस ह्याच्या पुढं मी कार्यालय पुढे होय दिले। का अभाव होते, अभाने सगळ्यांना न्याय देत होते, सगळ्यांची कामं करत होते, तसंच आमका त्या आबांच्या पाठ माघारीसुद्धा आम्हाला न्याय द्यावं, आम्ही सांगितले ते काम करावं, आम्ही शेतकऱ्यांच्यासाठीच आम्ही काम करतो आहे। जसं आबा शेतकऱ्यांच्यासाठी झटत होते, गोरगरिबांच्यासाठी झटत होते, त्यांचा वारसा आम्ही पुढं चालवला आहे। त्यांनी कधी कुणाला अडवणं करत नव्हते, कोणीही येऊ द्या येऊ द्या कोणीही येऊ द्या त्यांची कामं त्यांनी करत होते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।